त्या बैठकीतून काय निर्णय झालेला आहे? तुमच्यासोबत शिवाजीराव आढळराव पाटील देखील आहेत, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा निर्णय झाला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेते राज्याचे मंत्री दिलीपराव वळसे पाटील ज्यांचा पक्षप्रवेश लवकरच होणार आहे, ते माजी खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार अतुल बेनके, आमदार चेतनजी तुपे, माझे ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ आमदार दिलीपराव मोहिते आणि काही पदाधिकाऱ्यांची आमची त्या ठिकाणी बैठक झाली आणि 26 तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे का? शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली. एक असं आहे की महायुतीच्या जागा वाटपांची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आहे. परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ बसलो होतो. दोन्ही उपमुख्यमंत्री होते, चंद्रशेखरजी बावनकुळे त्या ठिकाणी होते. आजच संध्याकाळी या जागांच्या वाटपांच्यावरती शिक्कामोर्तब त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामुळेच ज्या अर्थी एका ज्येष्ठ सहकाऱ्यांचा दीर्घकाळ लोकसभेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणाऱ्या शिवाजीरावांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहे, याचा अर्थ आपण त्याच्यातनं अनुमार्थ काढू शकता. पक्षप्रवेश कुठे होईल? पक्षप्रवेश कुठे होईल? उमेदवारांची जी प्रक्रिया आहे ती अजून किती उमेदवारांच्या बाबतीमध्ये होईल? जसं आढळराव तुमच्याकडे आले तसं काही उमेदवार दुसऱ्या पक्षात जातील का? काही दिवस थांबा, थोडंसं वाट पाहायला आपल्याला लागतच असतं. महायुतीने एक निर्धार केलेला आहे की 45+ हे उद्दिष्ट ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान, जो स्वर्गीय चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, यामधून महायुतीचे अधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वांनी मी चंग बांधलेला आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे सर्व 9-10 घटक पक्ष आता या निवडणुकीच्या प्रक्रियेला आम्ही ताकदीने त्या ठिकाणी उतरलेलो. निश्चितच शिरूर पुरता सीमित नव्हे तर त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी प्रत्येकाचे व्यक्तिगत संबंध त्या ठिकाणी असतात. दीर्घकाळ त्यांनी संस्थेमध्ये त्या सगळ्या परिसराचं नेतृत्व केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला निश्चित त्या संदर्भातली खात्री आहे. पक्षप्रवेश कोल्हे यांना गेल्या वेळेस आढळराव पाटील यांना तिथून पराभव झाले होते, मात्र यावेळेस अजितदादांनी ज्या पद्धतीने सांगितलं की अमोल कोल्हे पराभव होईल त्याच पद्धतीने आता आढळरावांची उमेदवारी तिथे झाली तर नक्कीच हा पराभव होईल. या पराभव निश्चित यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा उमेदवार फार मोठ्या फरकाने महाराष्ट्रामध्ये निवडून येत असताना शिरूरमध्ये सुद्धा मोठ्या फरकाने आम्ही त्या ठिकाणी विजय मिळवणार आहोत. पक्षप्रवेश कुठे होईल? पक्षप्रवेश कुठे होणार आहे? परवाच्या दिवशी पक्षप्रवेश शिरूर आंबेगावच्या परिसरामध्ये स्थान ठरेल. सगळे नेते मंडळ यात बसतील, पण मोठा पक्षप्रवेशाचा सुद्धा नेतृत्वपक्ष सोहळा होईल. जणू काही प्रचाराचा शुभारंभ त्या दिवशी झालेला पाहायला मिळेल. धन्यवाद. तर आपण बघतोय की शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश 26 मार्चला होईल. राष्ट्रवादी आढळराव पाटील हे पक्षप्रवेश करतील अशी माहिती सुनील तटकरेंनी दिलेली आहे. तर शिरूरमध्ये आता थेट सामना होणार आहे. आम्ही मोठ्या फरकानं विजयी होऊ असा विश्वास सुद्धा तटकरेंनी व्यक्त केलाय. अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील असा थेट सामना आता लोकसभेच्या मैदानात बघायला मिळू शकतो. त्यामुळे शिरूरमधून आता आढळराव पाटील हे अजित पवार गटाकडून निवडणूक लढवतील यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. 26 तारखेला त्यांचा पक्षप्रवेश होईल. त्यामुळे शिरूरमध्ये आमचा उमेदवार जास्तीत जास्त मतं घेऊन विजयी होईल असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केलेला आहे. 26 तारखेला हा पक्षप्रवेश शिरूर आंबेगावमध्ये होईल. आताच आताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे माझा पक्षप्रवेश 26 तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये होणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश 26 तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे. हो, एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं. शिंदे साहेब आणि अजितदादा दोघांशी बोलणं झालं. दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं. त्यामुळं
26 तारखेला प्रवेशाला मला त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. हे बघा, आता तुम्हाला सगळ्यांना मगाशी सांगितलेलं आहे की ज्या अर्थी मी पक्ष प्रवेश करतोय त्या अर्थी बाकीचं काही उमेदवारी निश्चित होईल काय हे बाळपूत प्रश्न विचारायची तशी गरज नाहीये. 2019 चा बदला घेणार का? मग त्यासाठीच उभा राहणार आहे. तुम्हाला खात्री आहे विजयजी? 100% मला काय, माझ्या जनतेला खात्री आहे. मी माझं जे कॅल्क्युलेशन आहे, मी आजपर्यंत ज्या निवडणुकाला जिंकलो आहे काही नसताना, एक पहिली निवडणूक 30,000 मतानं जिंकलो, दुसरी 1,80,000, तिसरी 3,03,000, चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा आहे. काही सांगायची गरज नाही, त्यांना सगळं माहिती आहे. नाही असं काय नाही. हे बघा, नाही काही काही गरज नाही ते सोडायचं. त्याचा आणि ह्या उमेदवारीचा किंवा निवडणुकीचा काही संबंध नाही. राहिला प्रश्न तुम्ही काय विचारलं, हे बघा, विरोधाचा विषय असा आहे की विषय असा आहे, आम्हाला सगळ्यांना, महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी आपकी बार 400 पार ही संकल्पना केंद्र पातळीवर आणि राज्यामध्ये मिशन 48 हे राबवण्यासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला सारून एक दिलानं कामं करणार आणि सगळ्या ठिकाणी उमेदवार निवडून आणणार. अजितदादांनी पळवला असं म्हटलं जातं? नाही, असं कुठलं काय म्हटलं नाही, कोणी काय म्हणत नाही तसं. हे महायुती आहे, हा कन्सेन्सस आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षामध्ये, या तिन्ही पक्षानं ठरवलेलं आहे. त्यामुळं कोणी पळवलं कोणी काय नाही, याच्यामध्ये सरळ सरळ आहे, महायुतीतला उमेदवार आहे. ठीक आहे, मोहिते पाटील यांनी पण विरोध केला होता, ते झालं ना, सांगितलं त्याविषयी बोललो मी आता. त्यामुळे राष्ट्रवादीतला अजित पवार गटामधला अंतर्गत विरोध आता संपलेला आहे. दिलीप मोहिते पाटील यांची खरं तर नाराजी होती अढळरावांच्या उमेदवारीला, मात्र आता ही नाराजी दूर करण्यात कुठेतरी यश आलेलं दिसतंय अजित पवार गटाला, आणि म्हणूनच शिवाजीराव अढळराव पाटील यांना आता शिरूर